चला नमस्कार बद्ध भगिनींनो, आज एक महत्त्वाचा विषय तुमच्या समोर घेऊन आलेला आहे, ते म्हणजे आपल्या मुलाची उंची किंवा मुलीची उंची योग्य प्रमाणात वाढत आहे का, आणि जर वाढत नसेल तर ती का वाढत नाही, ती वाढण्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे। अक्षरशः ज्यावेळेस पोलीस भरतीचे मुलं असतात आमच्याकडे, त्या 165 सेंटीमीटर त्यांना उंची लागते, मुलाची उंची भरते 164 सेंटीमीटर, एका सेंटीमीटरने ज्यावेळेस मुलगा बाहेर बाद होतो त्यावेळेस अक्षरशः काही मुलांनी देशी दारूच्या बाटल्या डोक्यावर फोडून जेणेकरून डोकं सुजेल आणि आपली उंची वाढेल असं दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न असतो। SRPF CRPF साठी 170 सेंटीमीटर उंची लागते, मुलींची उंचीसुद्धा पोलीस भरतीमध्ये 157 सेंटीमीटर लागते, म्हणजे मुलींची उंची मुलांची उंची जर समजा योग्य प्रमाणात नसते तर बऱ्याच ठिकाणी त्यांना पुढे अडथळ्यांचा सामना करावा लागतो। म्हणून एक पालक या नात्याने, एक आईवडील या नात्याने तुमचं एक कर्तव्य आहे, आणि ते कर्तव्य काय आहे, तुमच्या मुलाची उंची योग्य प्रमाणात वाढत आहे का हे बघणं। जर वाढत नसेल तर त्याच्यासाठी काय प्रयत्न केले गेले पाहिजे, ती उंची किती असते हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। बरं, आपल्या मुलाची जी उंची असते ना, मुलाची उंची, तर मुलाची उंची ही आपल्या आई, आईची उंची आणि वडिलांची उंची ह्या दोघांच्या उंचीच्या निम्म करून म्हणजे सरासरी करून 6.5 सेंटीमीटर जास्त करायची, 6.5 सेंटीमीटर त्याच्यामध्ये वाढवायचे। समजा माझी हाईट आहे समजा 165 सेंटीमीटर, माझ्या बायकोची हाईट आहे समजा 160 सेंटीमीटर, आणि आमच्या नवरा बायको बधून समजा जे पोरगं जन्माला आलं, जर समजा तो मुलगा जन्माला आला तर त्यांची हाईट किती होईल, 16×32 म्हणजे 325 सेंटीमीटर, किती सेंटीमीटर, 325 सेंटीमीटर। आणि 325 जर निम्मं केलं मी तर 325 निम्मं केलं तर 162.5 येईल, किती केलं, 162.5। आता मला जर मुलगा झाला तर त्या मुलाची जी उंची असेल, आम्हा दोघांना जर मुलगा झाला तर त्याची उंची किती असेल, 162.5 आणि 6.5 62 68 म्हणजे 169 सेंटीमीटर माझ्या मुलाची उंची, म्हणजे माझ्यापेक्षाही मुलगा काय असेल, उंच असेल, 169 सेंटीमीटर मुलाची काय असेल, उंची असेल। जर मला मुलगी झाली तर त्या मुलीची उंची इथं 6.5 मायनस केले जातात, काय केले जातात, 6.5 मायनस केले जातात, म्हणजे मुलीची उंची जी आहे तर 162.5 मधून हे 6.5 वजा केले तर हे 0 आले, त्याच्यानंतर 12×6 = 6 आला, 7×1 = 5, म्हणजे मुलीची उंची 156 सेंटीमीटर येईल, मुलीची उंची किती येईल, 156 सेंटीमीटर येईल। एकाच घरात मुलगा आणि मुलगी बघा, त्याच्यामध्ये उंचीमध्ये याच्यामुळे फरक पडतो, मुलाची उंची आली 169, मुलीची उंची आली 156, एवढा फरक पडला। मग याच्यामध्ये सुद्धा मग तुम्ही म्हणाल सर एकाच घरातले जे दोन बहिणी असतात त्यांची उंची का बरं कमी जास्त असते, हो त्यांची उंची कमी जास्त असण्याचं कारण आहे, तर याच्यामध्ये +6.5 किंवा +6.5 याचा फरक पडू शकतो, म्हणजेच मुलीची उंची जी आहे ते 162.5 पर्यंत जाऊ शकते, किती, 162.5 पर्यंत, आणि मुलाची उंची 169 जी असेल तर +6.5 म्हणजे 175 आसपास जाऊ शकते, जर प्रयत्न केला तर, जर प्रयत्न केला तर। म्हणजे मुलाची उंची किती असते, आई आणि वडील यांच्या मुलांच्या जी सेंटीमीटरमध्ये सरासरी बेरीज करायची, सरासरी काढायची, सरासरी म्हणजे 2 भागायचं, त्याच्यामध्ये 6.5 मिळवायचे, एवढी तुमच्या मुलाची हाईट येईल। आता समजा म्हणजे मुलगा इथं काय आला, उंच आला, काही वेळेस मुलगा वडिलांपेक्षा काय असतो, लहान असतो, मग काही म्हणतात मुलाचं काय, पोरगा आहे ना आईवर गेला असं म्हणतात, तर आईवर नाही गेला तो, तर त्याचं कारण असं असतं, समजा मुला आईची उंची आहे 150, वडिलांची उंची आहे 160 किंवा 165 आहे, आणि यांची बेरीज केली 5 6 5 11 आच्याला 1 1 1 2 1 3 याला 2 भागलं, बे एक केलं, पुन्हा 1 आला, पुन्हा 2×5 = 10 केलं, 1 आला आणि 2×7 = 14 केलं, म्हणजे 157.5 सरासरी किती आली, 157.5 आली, आई वडिलांच्या उंचीची सरासरी आली 157.5, वडिला आईची 150 सेंटीमीटर, वडिलांची 165 सेंटीमीटर, दोघांचं वय, दोघांचं उंची एकत्र केली 315 सेंटीमीटर आली, म्हणजे झाली ती 157.5।
157.5 मुलगा असेल तर याच्यामध्ये 6.5 ऍड होतील. 6.5 ऍड केले तर किती होतील बघा, 6.5 158 आणि 8 × 7 = 14 164 सेंटीमीटर. म्हणजे तरी देखील मुलगा वडिलांपेक्षा लहान झालं, 164 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर कमी झाला. लक्षात आलं का? 6.5 सेंटीमीटर ॲव्हरेजमध्ये 6.5 सेंटीमीटर मिळवल्यानंतरसुद्धा 164 सेंटीमीटर ही झाली पूर्ण वाढ झालेल्या मुलाची उंची. आणि त्याच्यामध्ये जर मुलाने चांगला प्रयत्न केला, मुलांनी जर समजा दोरुड्या मारल्या, मुलांनी जर समजा मुलांना चांगला प्रथिनयुक्त आहार दिला, कारण वाढीचं जे संप्रेरक असतं हे प्रोटीन्सपासून तयार होतो, आणि ज्याने चांगले प्रोटीन्स दूध असेल, अंडी असेल, मांस असेल किंवा डाळी असतील, हे ज्यांनी जास्त चांगलं खाऊ घातलं तर ते अर्थातच त्याचे काय तयार होईल, त्याची वाढ तयार होईल. मग आता मग तुम्ही म्हणाल, सर एकाच घरातले दोन जे भाऊ असतात त्यांच्या उंच्या कावर कमी जास्त असतात, त्यांची उंची कमी जास्त असण्याचं कारण असं आहे की एकाचं जे आहे, जे दोन भाऊ आहेत, आता ही जी 164 सेंटीमीटर ही झाली ॲव्हरेज हाईट दोघांची, एकाने चांगले प्रयत्न केले त्याच्यामध्ये तो 2-3 सेंटीमीटर एक्स्ट्राही वाढू शकतो, एकाने अजिबातच प्रयत्नच केले नाही किंवा एखाद्याला मोठं गंभीर आजार पण आला, त्याला डोक्याला मार लागला, त्याला हे झाले, कावीळ झाला, त्याला त्याचे डोळे आले, त्याचे काहीतरी म्हणजे असे, त्याला एखादी ब्रेन ट्युमर झाला, अमूक झालं, तर त्यावेळेस त्याला काय होईल, त्याचे जे हे जे पिट्युटरी ग्लँड्स असतात हे त्याचं काय करणार नाही, सिक्रेशन करणार नाही. काय करणार नाही, जे ग्रोथ हार्मोन असतं ते वाढीचं जे संप्रेरक असतं ते सोडणार नाही, आणि वाढीचं संप्रेरक नाही सोडलं तर मग त्या मुलाची उंची वाढणार नाही, म्हणजे ॲव्हरेजपेक्षासुद्धा काय राहील, कमी राहील. मग तुमच्या मुलाची किंवा मुलीची जर उंची कमी राहत असेल, तुमच्या मुलाची किंवा मुलीची जर उंची कमी राहत असेल तर बघा, मी आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे समजावून सांगतो. बघा हा आपला हा मेंदू आहे, या मेंदूमध्ये इथं जवळ ही जी वाटाणे एवढी, ही जी गाठ दिसते ना एवढी, ही जी वाटाणे एवढी हे जे दिसते ना, तर याला काय म्हणतात, याला म्हणतात पिट्युटरी ग्लँड. काय म्हणतात, पिट्युटरी ग्लँड. ही पिट्युटरी ग्लँड जे असतं ना, ह्या सर्व ग्रंथींचं नियंत्रण करण्याचं काम करतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ग्रोथ हार्मोन, वाढीचं जे संप्रेरक आहे, हे वाढीचं संप्रेरक सोडवण्याचं काम हे करत असते. आणि मग समजा हिला समजा इजा झाली, डोक्याला मार लागला, मेनेंजायटीस काहीतरी एखादं काही झालं बाई का नाही, तर त्यावेळेस मात्र हे जे सिक्रेशन कमी करेल, आणि त्यावेळेस तुमच्या मुलाची किंवा मुलीची वाढ होणार नाही. मग अशा वेळेस तुम्ही अशा वेळेस काय केलं पाहिजे, अशा वेळेस तुम्ही त्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांकडे उंची वाढण्यासाठी एक इंजेक्शन असतं, उंची वाढण्यासाठी ही पिट्युटरी ग्लँडमधून जे संप्रेरक हे कलर विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे, तर ते काय करतं, ते सिक्रेशन करायला लावतं, सिक्रेशन जोरात करा, सिक्रेशन जोरात केलं की आपल्या याची उंची वाढते. आता बघा याच्यामध्ये काय झालं, जर समजा मुलीला समजा मासिक पाळी चालू झाली, मासिक पाळीनंतर मुलीची उंची फक्त 5% वाढायची राहिलेली असते. जर तुम्ही डायरेक्ट 16, 17, 18 वर्षी घेऊन गेले, 16 वर्षी घेऊन गेले, तर त्यावेळेस तिची उंची वाढण्याचं प्रमाण डॉक्टर देखील त्याला काही करू शकत नाही, कारण आपले जे आपला जो बोट असतो, आपला हा जो बोट असतो, या बोटांमध्ये आपला हा जो बोट असतो, या बोटांमध्ये हे गॅप्स असतात, इथं काय असतात, असे थोडेसे गॅप्स असतात, ह्या गॅप्समधून आपली ही उंची वाढत असते. आपल्या शरीराची उंची ह्या हे मधलं बोट ते हे मधलं बोट एवढी आपली उंची असते, अशी उंची. आपण आडवं बी तेवढंच असतो आणि हुवं बी तेवढंच असतो. त्याच्यामुळे हे जे आहेत ना, हे डॉक्टर्स काय करतात, आपल्याला आपल्या उजव्या हाताचा एक्सरे करायला पाठवतात. एक्सरे करायला पाठवल्यानंतर आपले हे जे जॉईंट्स आहेत, या जॉईंटमध्ये जर गॅप असला तर ते डॉक्टर काय करतात, ते वाढीचं इंजेक्शन देतात, म्हणजे जेणेकरून ते त्याचे जे बोन्स आहेत त्याच्या बोनची उंची लांबी वाढेल, आणि या बोनची लांबी वाढली की शरीराचीसुद्धा लांबी वाढेल, म्हणून ते काय करतात, ते इंजेक्शन देतात. आता सध्या खूप मोठ्या मोठ्या जाहिराती चालू आहेत, तुम्ही रिक्षांवर पहा, 100% उंची वाढवा नाहीतर पैसे परत, ते उड्या मारायला लावतात, स्ट्रेचिंग करायला लावतात, अमूक करायला लावतात, परंतु त्याचा खूप सारा काही फायदा होतो असं नाही. हे सगळं जे काम आहे ना, हे पिट्युटरी ग्लँडचं काम असतं, ते फक्त आपण ज्यावेळेस उड्या मारतो, ज्यावेळेस आपण सरळ स्ट्रेचिंग करतो, त्यावेळेस आपलं शरीर असं ताणल्यासारखं दिसतं, आपण एकदम सरळ उंच दिसतो, आणि आपल्याला साहजिकच इतरांना वाटतं की याची उंची वाढली बरं का, पण त्याची उंची वगैरे त्याच्यामध्ये काही खूप वाढलेली असते असं त्याचा अर्थ होत नाही. तर आपल्या मुलाला ते उंची वाढवण्यासाठी तुम्ही दोरउड्या मारायला लावणं, प्रोटीन्स देणं, आणि जर काहीच नाही झालं, जर तरीसुद्धा काही अडचण येत असेल, तर ही जी पिट्युटरी ग्लँड आहे, ही जी ग्लँड आहे ना ही काय करते, आपल्या याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन सिक्रेशन करते, आणि ते ग्रोथ हार्मोन असतं सोमेटोट्रॉप सेल्स. काय? सोमेटोट्रॉप सेल्स नावाचं ते जे असतं ते सिक्रेशन असतं. याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एवढं करूनसुद्धा तुम्हाला हे झालं नाही, समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेले. आता मी स्वतः माझ्या मुलीला घेऊन गेलो होतो 16 वर्षी, म्हटलं थोडीशी
कारण मी प्रत्येक गोष्टीवर तिचं लक्ष, माझं प्रत्येक मुलीच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष असायचं. हिची शरीराची उंची वाढते का नाही, किंवा ही हिला स्विमिंग यायला पाहिजे, हिला कराटे यायला पाहिजे, हिला हे प्रत्येक गोष्ट, हिला स्केटिंग यायला पाहिजे, हिला बुद्धिबळ यायला पाहिजे, ही अभ्यासात हुशार पाहिजे. एक पालक या नात्याने मी माझी जबाबदारी मी माझी पार पाडत होतो. आणि एका दिवशी मी तिची दररोज म्हणजे दर 2-3 महिन्यात तिची मुलीची अशी हाईट अशी मार्क करून ठेवायचो. आणि नंतरचे 3-4 महिन्यात जर पाहिलं तर मुलीची उंची तशीच राहिली. मग काय करावं काय करावं म्हटलं, मुलीची उंची का बरं नाही वाढली. मी टेन्शनमध्ये आलो, कारण मला पुरीला जे आहेत आता पुढे एनडीला मी आता पाठवलं GSPI किंवा याला, ते पुढे मला माहिती आहे मी पोलीस भरतीचे क्लास घेतो, मुलीची उंची 157 सेंटीमीटर पाहिजे, मुलाची उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, बरोबर आहे का नाही, किंवा CRPF SRPF 170 सेंटीमीटर पाहिजे. मग उंची जर कमी राहिली तर इथं भरती होईल का? नाही होणार. मग याच्यासाठी मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. आता जे डॉक्टर असतात ना, तर त्या डॉक्टरांना म्हणतो एंडोक्रोनियोलॉजिस्ट. काय म्हणतात त्या डॉक्टरांना? एंडो, बघा, एंडोक्रिनॉलॉजिस्ट. मग तुम्ही म्हणाल, सर हे डॉक्टर कुठे भेटतील हो? आता तर एवढी भारी सिस्टीम झालेली आहे. एखादा जर समजा खेड्यात राहत असेल आणि त्याला नाशिकमध्ये यायचं असेल, आता डॉक्टरांची फीज असते 2000 रुपये, 1.5 ते 2000 रुपये फीज असते. ते एक्सरे करतात, ते आपले पाहतात, जर जॉईंट भरले गेलेले असले तर माझ्यापूर्वीचे जे जॉईंट्स आहेत ते भरले गेले होते, ते म्हणे सर तुम्ही कुठेही घेऊन गेले, आता उंची वाढणार नाही, आता काहीच फरक पडणार नाही म्हणे. तुम्ही 2 वर्ष अगोदर जर घेऊन आले असते तर कदाचित तिची उंची वाढली असती म्हणे. आपल्याला इंजेक्शन देऊन हे जे बोन्स आहेत यांचा आकार वाढवला असतं असतं. आणि आता एक सिस्टीम आहे म्हणे, तर बोटं काय करायची, पुन्हा कापायची, पुन्हा त्याला हे करायचे, गॅप करायचं, आणि पुन्हा ते पुन्हा हे करायचं. पण ते त्या प्रोसेसला 1 वर्ष लागेल. ती पुन्हा याच्यामध्ये बेडवर बसून झोपून राहील म्हणे 1 वर्ष. म्हणजे एवढी प्रोसेस करण्यापेक्षा आहे तेवढी सफिशियंट हाईट आहे, 157-158 सेंटीमीटर हाईट आहे, पुरेशी हाईट आहे, खूपच लहान आहे, बुट्टी आहे असं नाही. परंतु तुम्ही हे 2 वर्ष अगोदर करायला पाहिजे होतं म्हणे. म्हणजे 6वी 7वी 8वीला असतानाच त्यावेळेस ते करायला पाहिजे होतं भाऊ असं. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे, आता तुम्हाला तर हे आता समजा नाशिकसारख्या किंवा मुंबईसारख्या किंवा मोठ्या शहरांमध्ये घेऊन जाणं शक्य नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जे आपले डॉक्टर्स असतात, गुगलला गेल्यानंतर तुम्ही जे एंडोक्रॉनॉलॉजिस्ट आहे ना, MBBS MD वगैरे असतात, काही ते डायबेटॉलॉजिस्ट असतात, काही असे पेडॅट्रिक्स असतात, आणि हे जे आहेत ना याच्यामध्ये एंडोक्रॉनॉलॉजिस्ट जे डॉक्टर्स असतात तर यांच्याकडे जे हार्मोन तज्ज्ञ असतात, हे काय असतात, हे हार्मोन तज्ज्ञ असतात. हार्मोन तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यायची, आणि हे जे याच्यामधून जे सिक्रेशन होईल, वाढीचं संप्रेरक, वाढीचं जे सिक्रेशन आहे ज्याच्यामुळे वाढ होईल, ते इंजेक्शन देतात. पण ते योग्य माणसालाच द्यावं लागतं. जर एखाद्याचं काही आज ऑपरेशन झालेलं असेल, एखाद्याला डायबिटीज असेल, एखाद्याला काहीतरी मोठा आजार असेल, कॅन्सर बिन्सर काही, एखादी इथं गाठ वगैरे असेल, तर अशा लोकांना ते देता येत नाही, अशा मुलांना ते देता येत नाही. आणि ते सगळं अभ्यास करतात आणि मग ते इंजेक्शन देतात. परंतु तुम्ही जर गुगलवर जर गेले, गुगलवर गेल्यानंतर तुम्ही जर एंडोक्रॉनॉलॉजिस्ट डॉक्टर सर्च केले तर तिथं तुम्हाला डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळते. आणि ती अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर डॉक्टर आपल्याला सगळं, आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आपल्याला ऑनलाईन समोर डॉक्टर बसलेले, आपण समोर बसलेले, अशा पद्धतीने ते आपल्याशी बोलतात. हां, तुमची उंची किती आहे सांग, तुझं वजन किती आहे सांग, हां असं सगळं आपण मग हे करा, डॉक्टरचा रिपोर्ट हे मिळा, रक्ताचा रिपोर्ट दाखव, हा एक्सरे काढून आण, तो टाक असं, आणि आपल्याला टाकायला लावलेला असतो, आणि मग त्याच्यावरती ते आपल्याला सोल्युशन देतात आणि हे इंजेक्शन अशा अशा ठिकाणून घे, अशा पद्धतीने ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जर शहरामध्ये येऊन जर तुम्हाला एखादा एंडोक्रॉनॉलॉजिस्ट भेटला तर ठीक आहे, हार्मोन तज्ज्ञ भेटला शक्य असेल तर असं करा, नसेल तर आपल्याला घरी बसूनसुद्धा डॉक्टरांची मदत घेऊन आपल्या मुलाची किंवा मुलीची उंची आपल्याला वाढवता येते. तर मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की एक पालक म्हणून, एक जबाबदार म्हणून आपलं एक कर्तव्य आहे, आणि एक शिक्षक म्हणून माझं कर्तव्य आहे, मला जे आहे माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आलं का लक्षात? तर दुसऱ्या मुलीची उंची माझी एकदम चांगल्या पद्धतीने उंची मी वाढवली. तिच्या म्हणजे जे 6.5 सेंटीमीटर मायनस व्हायला पाहिजे, ती 6.5 सेंटीमीटर तो आईवडिलांच्या उंचीच्या ॲव्हरेजच्या 6.5 सेंटीमीटर मायनस व्हायला पाहिजे, तर मी ती उंची त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिच्यापासून सगळा आहार विहार या सगळ्या गोष्टी देऊन. तर चला, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओसाठी चला एक लाईक होऊ द्या, चांगली कमेंट होऊ द्या. जे चांगले व्हिडिओसाठी कमेंट करतील, लाईक करतील, त्यांचं परमेश्वर 100% कल्याण करणार आहे. तुम्हाला मी ह्या मी जी गोष्ट सांगितली यासाठी सगळं काही तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. ऑल द बेस्ट. Very nice.